आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोगनोळी 14 एकर ऊस जळून खाक शॉर्ट सर्किटने आग अनेक शेतकऱ्यांचा लाखो नुकसान निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील हंचिनाळ रोडवरील मल्लेवाडी जवळ असणाऱ्या शेतीतील चौदा एकर ऊस शॉर्ट सर्किटने घटना शनिवार दिनांक सहा रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले याबाबत अधिक माहिती अशी की येथील हंचिनाळ रोडवरील मल्लेवाडी जवळील शेतातून विद्युत खांब गेले आहेत वाऱ्यामुळे या खांबावरील मोठ्या विद्युत भाराच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ठिणगी उडाली आणि आग लागली काही ग्रामस्थांनी आणि युवकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले पण आग मोठी असल्याने आग आटोक्यात आली नाही तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांनी शाहू कारखान्यात फोन करून अग्निशामक दलाला पाचारण केलं तोपर्यंत आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं त्यामुळे आग आटोक्यात आणणं मुश्किल झालं या दुर्घटनेत सर्वे नंबर एकशे चौतीस ते एकशे बेचाळीस मधील शरद चौगले मनोहर चौगले राजेंद्र चौगले विजय खोत प्रकाश खोत मुसा नायकवाडे नजीर नायकवाडे अजिज नायकवाडे करीम नायकवाडे या शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे घटनास्थळी हेस्कॉम अधिकारी तसेच शाहू कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील